ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे। यानिमित्त मुंबईसह राज्यात बॅनरबाजी करण्यात आली। अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी होर्डिंग्स लावलेत। यापैकी काही होर्डिंग्सवर अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या विषयाला तोंड फुटलं आहे। खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात भाष्य केलं आहे, पाहूयात। मैं पहला आदमी हूं, जब अजीत पवार डिप्यूटी सीएम बन गए थे तब मैं पहला आदमी, मैंने कहा था अजीत पवार मुख्यमंत्री बनने जा रहे हैं और महाराष्ट्र को एक नया मुख्यमंत्री मिल रहा है, ये मैंने पहले कहा था। महिलांना सरकार बदलावा लागेल, मोदींचं सरकार महिलांनीच आणलं। काँग्रेसचा पराभव करण्यासाठी जाहिरात आणि प्रचारात भाजपनं महिलांचा वापर केला, महागाई असेल, महिला अत्याचार असतील, आता त्याच महिला त्याच पद्धतीनं सध्याचं केंद्र सरकार मोदींचं सरकार उठवून टाकल्याशिवाय राहणार नाही। फडणवीस आणि अजित दादा मिळून शिंदे यांचा कार्यक्रम करतील, करेक्ट, ही जी दोस्ती आहे शिंदे आणि फडणवीसांची, जे काय अंडर करंट आहेत त्यांचे, हे दोघे मिळून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा अगदी मस्त कार्यक्रम करतील, हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय। हे सगळं ठरलेलं स्क्रिप्ट प्रमाणे होईल। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।